जातिवादी मानसिकता से ग्रसित लोगों ने किया मातंग परिवार पर हमला। महाराष्ट्र के अहमदनगर जिले के निर्मल नगर में रहने वाले मांग मातंग अनुसूचित जाति के परिवार पर जातिवादी मानसिकता रखने वाले दीपक सावंत और उनके साथियों ने मिलकर किया हमला। थोडक्यात म्हणजे साजरा केला आपल्या घरातली घरात दोन चार दहा पाच पाहुणे बोलून घरात साजरा केला आणि परत तो संपला सर नऊ साडेनऊला तो संपला दहा साडेदहाला पुरी मी वरती गेले होते पुरी आवरत होत्या त्या बाहेरून मुलगा गाड्या आत घेत होता इशाल्यावरून ठोकर त्याला तो तिथं बसला एक जण चावी आणायला आला तर तिकडून दोन चार जण आले दीपक गजानन तुषार आणि अजून इतर होते त्यांचे नावे नाही माहिती आले त्या विशालला मारले छोट्या मुलाला तो त्याचा जीव वाचून त्यांना लुटून आतमध्ये पळाला दरवाजे बंद केले अजून आवाज येतो कसला गाड्या तोडत होते ते तर तेवढ्यात म्हटलं काय झालं आम्ही बघायला गेलो बाहेर तर परत अजून जास्त लोक आले तांडके तलवारी हां काही लाकडे बिकडे घेऊन सगळे रॉड बीड अशा हातात घेऊन दिसले आम्ही पोरांना म्हटलं पळा आतमध्ये पोरांना आतमध्ये आले पण नेमकं त्यावेळेस माझे मिस्टरच बाहेर आले आम्ही आत येऊन दरवाजे बंद केले खिडक्या तर बंद केले तर त्यांनी गेटच्या आतमध्ये येऊन कुंड्या तोडल्या सगळे खुर्च्या तोडल्या आमचं डेकोरेशन चाललेलं कार्यक्रमाचं सगळं ते तोडलं आमचं सगळं मुलांचं माझ्या काम धंद्याला जाणं येण्याला एक गाडी ठेवली नाही आम्ही आमच्या कष्टाने एवढं हे उभं केलं होतं डिपार्टमेंट आले सगळं होऊन गेलं होतं हे सगळं गाड्या बिड्या जळजळत होत्या तेव्हा सगळे मारून बिरून येत आलं होतं तेवढंच आले ते मग तेव्हा ते आल्यावर आम्ही बाहेर आलो आणि मग त्यांना ते उचललं वगैरे ते बघतो सगळे रक्ताने भिजलेले होते त्यांचे व्हिडिओ पण आहेत आता धमकी दिली पुन्हा स्टेशनला गेल्यावर दीपक साहेब प्रकाश सावंत या म्हणे तुम्ही मिटून घ्या नाही तर बघा म्हणे तुम्हाला मी पुढे लय अवघड होईल ते मी नाही त्या कम्प्लेंट मध्ये मी नाही बोलू शकले पण त्यांनी तिथं पण मला म्हणे इकडे या तुम्ही मिटून घ्या नाही तर इथे पुढे परिणाम लय वाईट होती तरी पण मी नाही हे झाले दिली कम्प्लेंट पोलीस पण धमकी दिली मी तर कामच करणार आहे मांग दिराला मग कसे राहतात मांग त्या मांगा मारायची इथं कसे राहून देत होत आम्ही बघा ही खाणीतून काढूनच टाकायची कॉलनीतून बता दे की अहमदनगर निवासी मंदा अरुण ठोकड़े इनके घर पर दीपक सावंत तलवार लाठी डंडे पकड़कर आए और उसके साथियों के साथ ठोकड़े परिवार के घर की तोड़फोड़ की अरुण ठोकड़े को मारा और उनके घर के मोटरसाइकिल को आग के हवाले कर दिया साथ में जातिवाचक गाली गलौज भी की इस संदर्भ में बहुजन समाज पार्टी अहमदनगर जिले के जिलाध्यक्ष राजू शिंदे प्रभारी संजय डहाने विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव शहर अध्यक्ष संतोष जाधव अतुल काते और अन्य प्रतिनिधि मंडल ने पुलिस प्रशासन से मिलकर ज्ञापन सौंपा और आरोपी दीपक सावंत व उसके साथियों के ऊपर उचित कार्रवाई की जाए एवं SC ST एक्ट के अनुसार उनको तुरंत गिरफ्तार किया जाए ऐसी मांग की इस बसपा के ज्ञापन के बाद ही पुलिस हरकत में आई और उन्होंने आरोपियों पर SC ST एक्ट के अनुसार कानूनी कार्रवाई की बता दें कि महाराष्ट्र फुले शाहू बाबा साहब की कर्मभूमि मानी जाती है और आज यहां कांग्रेस राष्ट्रवादी कांग्रेस शिवसेना की सरकार है जो SC ST के वोटों पर चुनकर आई है वही आज इन्हीं के सरकारों में SC ST पर अन्याय अत्याचार हो रहे हैं लेकिन बहुजन समाज पार्टी हमेशा से ही SC ST OBC समाज के साथ सुख दुख में खड़ी रहते हुए दिखाई दे रही है ब्यूरो रिपोर्ट द थिंक बहुजन विचारधारा को घर घर तक पहुंचाने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें लाइक करें कमेंट करें शेयर करें और बेल आइकन की घंटी दबाना ना भूलें